तुम्ही सोडा बघू, सोडा म्हणतोय ना. अहो आता मला जमतंय की व्यवस्थित करतो मी सगळं. तुमच्या हाताला आराम मिळायला हवा. जा जाऊन आराम करा तुम्ही. अहो खरंच नको, तुम्ही पाहुणे म्हणून आलात आणि मी. अहो तुम्ही मला पाहुणा म्हणताय अजून? मला तर या घरात कधीच असं वाटलं नाही. आणि पाहुणा असलो नसलो तरी तुम्ही थांबा, मला करू द्या हे काम. उठा बघू, नाहीतर एक काम करतो, गोठ्यामध्ये गोवऱ्या थापायचं काम आहे ते जाऊन मी करतो. हा अगो बाई, नाही नाही. अरे दादा या ना. काय करत होतास? हो सावित्रींचा हात दुखत होता ना, म्हणून म्हटलं जराशी मदत करावी कामात. वा, सावीचा हात दुखतो म्हणून तुला वाईट वाटतंय? कमाल आहे. कमाल ह्याची आहे की त्यांचा हात दुखतो आणि तुम्हाला काहीच नाही वाटत आहे. विजय, सावीचा हात दुखतो म्हणून तुला वाईट वाटतंय? कमाल आहे. कमाल ह्याची आहे की त्यांचा हात दुखतो आणि तुम्हाला काहीच नाही वाटत आहे. विजय, रात्र आपली आहे, फक्त आपल्या दोघांची. शर्मिला, या खोलीत, या घरात माझ्या आणि सावीच्या बालपणीपासूनची आठवणी आहेत. बघ आपण इथून दूर जाऊया ना. दूर म्हणजे कुठे? दूर म्हणजे कुठे, पण इथून लांब. त्याने काय होईल? त्याने छळ कमी होईल. सावीचा जो तू करतेस, जोपर्यंत ती तुला घटस्फोट देत नाही तोपर्यंत मी तिला असंच छळत राहणार. शर्मिला, पण ती अशी लगेच कशी हो म्हणेल? ते मला माहित नाही, पण ती घटस्फोटाला तयार व्हायलाच हवी, काही करून व्हायला हवी, अगदी काहीही. ती हो म्हणावी म्हणून प्रयत्न करतोच आहे ना मी. हे बरे, हे ना आता तू निमित्त म्हणून वापरायला लागलास माझ्यापासून दूर जायला, माझ्यापासून दूर राहायला. शर्मिला अगं, काय आता आपण या घरापासून दूर जाऊया म्हणजे तुला मला या घरापासून दूर ठेवायचंय? या घरात सावीच्या आठवणी आहेत म्हणून या घरावरचा हक्क सोडून देऊ मी? मलाही वाटतं या घराने मला स्वीकारावं, तुझ्या आईनी मला मायेनी जवळ घ्यावं, सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून माझं कोड कौतुक करावं, पण नाही. आणि याच कारण आहे सावी. शर्मिला प्लीज, सावी तुला घटस्फोट देणार. ती नाही म्हणाली ना तरी सुद्धा ती तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून जाणार. आता मीही बघतेच कशी तुला घटस्फोट देत नाही ते. म्हणजे इकडेही सगळं काही आलवेल नाहीच आहे. विजय आणि शर्मिला काही लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून नांदत नाहीच आहेत. पण चला, सावीच्या विरोधात आहे नाही,
ते एक बरं. विरोधात कसली इतर विजय आणि सावीचं नातंच संपवायला निघाली. आता बहुतेक सावीची या घरातून गच्छंती होणार. घ्या, याला म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या भाजून. अग, स्वयंपाक आणि नाश्त्याचं कोण बघणार? शर्मिलाला सकाळी सकाळी नाश्ता लागतो, माहित नाहीये का तुला? ब्रेकफास्ट मोठ्या लोकांच्या भाषेत ब्रेकफास्ट म्हणतात, माहितीये? अगो बाई, इंग्रजी? पण हे असं फुटकळ इंग्रजी फेकून शर्मिलाची बरोबरी करायला जाऊ नकोस, जमणार नाही तुला. त्यापेक्षा तुझी पायरी ओळख आणि ही फालतू कामं सोडून स्वयंपाक करायला घे. हे फालतू काम नाही आहे, आता हा व्यवसाय आमचा. आणि हे काम आटोपल्यानंतर आधी मी देवपूजा करणार आहे, आई नाही येत घरात. आणि जर भुकेनं तुमचा जीव जात असेल ना, तर घ्या करायला स्वयंपाक तुमच्या. तुम्ही सावे कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतीयस ग? त्या श्रीधर भाऊजींच्या. पण एक लक्षात ठेव, शर्मिला आणि मंदावहिनींसमोर त्यांचं काहीही चालणार नाही. तुला विजयला घटस्फोट द्यावाच लागेल. आणि एकदा का तू त्याला घटस्फोट, शर्मिलानं काय आमच्या घटस्फोटासाठी तुम्हाला वकील पत्र दिलंय का? नाही म्हणजे स्वप्न छान आहे, पण फक्त स्वप्नच राहू दे. सावे तोंड फार चालायला लागलंय तुझ, मी तू अशी नाही सुधार तुला ना. सावे सोड, सावे सोड. थांबा, पुढे यायचं काम नाही. आता विसरायचं जुन्या सावीला आणि तिचा नाजूकपणा कळला. हे असं बोलून जिभेला डाग देण्याची धमकी देऊन घाबरणारे सावी राहिली नाही मी आता. दैवानं चटके देऊन देऊन चांगलंच कणखर बनवलंय मला, कळलं का? सावी हे आता अति होत आहे तुझं. काय काय अति होत आहे? शक्य असलं तर मी हिला. शांत हो, जाऊ दे. आता ही विजयला घटस्फोट देवो अथवा न देवो आपल्याला काय करायचंय? तिला जर का हौसच असेल स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढायची कोर्टात उभं राहून, तर आपण काय करणार आहोत? वाट द्या. शांत हो, शांत हो. नाही, सासूबाई आणि सावीचे हे धंदे बंद करायलाच पाहिजे. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे म्हणजे स्टार प्रवाहाचे सगळे व्हिडिओ तुम्ही कुठं बी केव्हा बी आणि किती बी वेळा बघू शकता. त्याच्यासाठी स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब बी करा.